मंगळावर रोटोक्राफ्ट अर्थात छोटं हेलिकॉप्टर उडवण्याचा अमेरिकेचा प्रयोग यशस्वी झालाय. नासाच्या इंजेन्युनिटी या हेलिकॉप्टरनं सोमवारी मंगळावरील विरळ वातावरणामध्ये यशस्वी उड्डाण केलंय. परग्रहावरचं हे पहिलं यशस्वी नियंत्रित उड्डाण ठरलंय. नासानं या कामगिरीला राईट ब्रदर मुव्हमेंट असं नाव दिलंय. नासाचं हे हेलिकॉप्टर 1.8 किलो वजनाचं आहे आणि त्याची उंची 1.6 फूट आहे. यामध्ये बॅटरी, हीटर, संवेदक, टिश्यू बॉक्स याचा वापर करण्यात आलाय. यामध्ये राईट बंधूंच्या विमानाचे काही अवशेषही ठेवण्यात आले होते. रोवर पासून हे हेलिकॉप्टर 200 फूट उंचीवर उडत होतं. नासानं तयार केलेलं हे हेलिकॉप्टर तब्बल 8.50 कोटी डॉलर्सचं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे जालना शहरातल्या अंबड चौफुली भागामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच दणका दिला जातोय. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्यावरच पकडून त्यांची अँटीजेन टेस्ट केली जाते. यावेळी 5 नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर इतरांवर कारवाई केली जाते आणि या प्रकारची कारवाई आता रोज केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय पाहण्यासाठी बंद करण्यात आलेलं आहे. अत्यावश्यक कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचं असेल तर RT-PCR किंवा अँटीजेन चाचणी ही बंधनकारक आहे आणि ही चाचणी निगेटिव्ह आली तरच व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश दिला जातोय. पुण्यामध्ये आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली आहे. असं असताना खराडीतले सुमारे 500 खाटांचं कोविड केअर सेंटर गेले 3 महिने कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि इथं येऊन पडलेलं साहित्य अक्षरशः धूळ खात पडलंय. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यानं देहूरोडमधल्या शीतळानगर इथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सागर कटारे दगावल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. संतप्त नातेवाईकांनी देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची मग तोडफोड केली. आरोग्य कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आणि यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केलं. औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कंपन्यातल्या ऑक्सिजनचे बाटले रुग्णालयांना पुरवण्याचा विचार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मांडलाय. राज्यात सध्या कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे आणि त्याचवेळी वसईमध्ये मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र तो रुग्णालयामध्ये देण्यासाठी रिफिलिंग ऑक्सिजनचे बाटले उपलब्ध नाही आहेत आणि त्यावर हितेंद्र ठाकूर यांनी हा उपाय सुचवला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे